आत्मनिर्भर भारताचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी गरज आहे ती व्होकल फॉर लोकलवर अधिक भर देण्याची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या व्होकल फॉर लोकल हा नारा घेऊन अनेक उद्योगिनी स्थानिक उत्पादनं घेऊन बाजारपेठांमध्ये उतरल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात आपल्या स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देत स्थानिक उत्पादनांची ग्राहकांकडून खरेदी व्हावी आणि आत्मनिर्भर भारताचं स्वप्न प्रत्यक्षात उतरावं या दृष्टीनं व्होकल फॉर लोकलचा नारा पंतप्रधानांनी दिला. हाच नारा घेऊन मुंबईत दादर इथल्या स्काउट गाईड सभागृहात भरली आहे स्थानिक उत्पादनांची भव्य ग्राहकपेठ. यात सुमारे 40 उद्योगिनींनी सहभाग घेतला आहे. आत्मनिर्भर भारताची संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी व्होकल फॉर लोकल महत्वाचं आहे. आत्मनिर्भर भारताचं प्रतीक असलेला चरखा साबरमती आश्रमात मगन निवासाजवळ बसवण्यात आला आहे. कोणतीही स्थानिक उत्पादनं खरेदी करा आणि व्होकल फॉर लोकल या हॅशटॅगचा वापर करून समाज माध्यमांवर सेल्फी छायाचित्र पोस्ट करा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. जशी छायाचित्र येतील तसा हा चरखा फिरणार आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला इथे प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी सांगितलेल्या व्होकल फॉर लोकल प्रॉडक्ट साठी आम्ही आज इथे लघु महिला व लघु उद्योजिका या भव्य ग्राहकपेठेला भेट दिलेली आहे आणि आम्ही इथे बरीच खरेदी केलेली दिसते तुम्हाला. तर आम्ही त्याचे फोटो आता सोशल मीडियावर अपलोड करू. आता हाथ के बनाए हुए सामान पहनने में बहुत ज्यादा खुशी मिलती है कि किसी ने अपने दिल से बनाया है. मैं मोदी जी के वोकल फॉर लोकल को सपोर्ट करती हूँ. स्थानिक उत्पादनांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे असं अनेक उद्योगिनींनी सांगितलं. ते वेगवेगळे स्टॉल जिथे आहेत, राव फाउंडेशनचा स्टॉल आहे, तोहफाचा स्टॉल आहे, असे विविध प्रकारची लोक एका छताखाली आलेली आहे. दुसरी लखनवीची आमची यशस्विता आहे. असे वेगवेगळे स्टॉल्स बघायला उद्यापर्यंत अवश्य या स्काउट हॉलला. हे टेराकोटाचे जे प्रोडक्ट्स आहेत ते आणि या सगळ्या ज्वेलरी बनवणाऱ्या ज्या बायका आहेत, माझ्याकडे कारागीर आहेत, त्यांच्याकडनं मी सगळे बनवून घेते आणि त्यांचे त्यांना मी माझे डिझाईन्स देते किंवा त्यांचे कधीतरी डिझाईन्स घेते. अशा प्रकारे मी वुमेन एम्पॉवरमेंटला पण आमचा बिझनेस सपोर्ट करतो. मी सगळी कापडापासून प्रॉडक्ट्स बनवते आणि मी ती स्वतः बनवते. माझ्या अंडर 2-3 बायका पण आहेत ज्यांच्याकडनं मी बनवून घेते, जेणेकरून त्यांनाही रोजगार मिळालेला आहे. आणि माझी जी सगळी कापडापासून बनवलेली जी प्रॉडक्ट्स आहेत त्याचा लोकही फायदा घेत आहेत. जे मोदीजींचं हे आहे की व्होकल फॉर लोकल, त्याच्या अंडर हे सगळ्या वस्तू माझ्या विकल्या जातात लोकली. ते हॅशटॅग करून लोक त्याचे फोटोग्राफ्स टाकतात, त्यामुळे माझ्या बिझनेसला पण त्याचा फायदा होतो आहे. कलात्मक असलेल्या अनेक वस्तू ग्राहकांना आकर्षित करत आहेत. ग्राहकांनी स्थानिक उत्पादनं खरेदी केली तर आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला तर बळ मिळेलच, मात्र स्वयंरोजगाराच्या अनेक संधीही यामुळे उपलब्ध होतील. दूरदर्शन बातम्यांसाठी कमलाकर जगताप, मुंबई.